स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता पैसा आहे खालमानी. तर खालमानी म्हणजे पोळ्याच्या अगोदरला दिवस. तर पोळ्याच्या अगोदरल्या दिवशी काय करत असते बाई, काय करत असते? कौन? तर आता पहिले आज बैलाची पूजा करावी लागते. हां, आमंत्रण द्यायला जावं लागते. आज त्याले आता आरती गिरती घेऊन त्याची पूजा करावी लागते, आमंत्रण द्यावं लागते. त्याला म्हणावं लागते आज आमंत्रण नाही, उद्या जेवायला ये जा. उद्या आहे मग पोळा. तर मग म्हटलं आता आमच्या गावातला पोळा तुम्हाला दाखवतो का आम्ही आमच्या गावात पोळा कसा साजरा केला जाते. तर आता तुम्ही म्हणाल की पोळ्याच्या शुभेच्छा मी दिल्या नाही, तर तुम्ही बैलं वगैरे तुम्हाला पोळ्याच्या शुभेच्छा देऊ. मी पोळ्याच्या शुभेच्छा बैलाइले म्हणून मग शुभेच्छा काही दिल्या नाही. तर आता मी चालली कोठ्यात पहिले बैलाची पूजा करायला. चला मग तुम्हाला आमची जोडी दाखवतो, पूजा कशी करतो ते दाखवतो, आणि उद्या आमच्या गावात पोळा कसा साजरा होते तेही दाखवतो. हे काच्यासाठी वय खांचेका लागते पहिले, आणि हे हळद हळद आणि तुपानं खांचेका लागते, आणि हे त्याच्यासाठी नाही वाद्य. तर आता इथं विषय असा आहे की आम्ही पूजा तर करून राहिलो होतो, पण अंधार होता त्याच्यानं काही व्यवस्थित दिसून नाही राहिलो. तर तसं दिसते तसं पाहून घ्या, थोडंफार ॲडजस्ट तुम्ही करा. विळा देऊन देईन पहिले. आज आमंत्रण, उद्या जेवायला. आज आमंत्रण, उद्या जेवायला. दुपट्ट्यावर लवरायला कुठ. चलो चलो सगळं घेऊन घे ना. ते आज आली पोळा आणि मी झालेली आहे खूप जास्त लेट. म्हणजे आता काय करू ना, मला ऑफिसच्या कामाला राहते. त्याच्यानं झाला उशीर, तर उठायलाही उशीर झाला, म्हणून कामालाही उशीर झाला. तर आता मी पहिले माझी मीटिंग केली. हे लॅपटॉप इथं आणून ठेवलं, तुम्हाला दिसते का मागं? तर हे इथं आणून ठेवलं. म्हटलं आता याले तू राही तर पडला बाबू, मी माय कामं करतो ना. तर मै मला की पुरणपोळी जेवायला देणार नाही आता. तर आता मी पहिले चालली देवपूजा करायला. देवपूजा करतो आणि मग नंतर आता काय मी कोणी कोणी म्हणते बापू दादा व्हायरस आला आहे तर पोळा भराले नाही म्हटलाय म्हणते. तर आता मी बातम्या तर काही पाहत नसतो, म्हणजे मला वेळच नसते. तर मला की माहीत नाही तर आमच्या गावात पोळा भरणार आहे की नाही भरणार आहे. जर भरलात तुम्हाला दाखवा, जर पोळा नाही भरला तर मग मी काहीच नाही करू शकत. तर मग आता पहिले पूजा करतो, मग नंतर भेटतो तुम्हाला. तर आता मी तुम्हाला आमच्या खिडकीतून एक गोष्ट दाखवतो की पोळ्याचे जे बैलं जेव्हा उभे करते ना, तेव्हा वर एक तोरण बांधलेलं असतं, त्या तोरणाखाली उभे करते. तर ते तोरण मी तुम्हाला दाखवतो. पण हे जे आंब्याचे पानं बांधलेले दिसते ना, हे आहे ते तोरण. आता मी चालली आईले स्वयंपाक करू लागले, बाकीचं नंतर बोलू. पोळा भरणं सुरू झालं आहे आणि पोळ्यात बैलही येणं सुरू झाली आहे. तर अजून थोडशा काही बैल जोडे आल्या तिथं की मग नंतर मी तुम्हाला पोळाही दाखवतो. एक मिनिट, मी थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला आता, मग नंतर बाकीचा पोळा अजून मी तुम्हाला नंतर दाखवतो थोड्या वेळाने. हे पाहिजे माझ्या घराच्या समोरच बैल उभे आहेत. आता पोळा भरणं झाला आहे सुरू, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर आता काय होते पोळ्यात काय असते माहीत आहे काय? आता पहिले गावातल्या सगळ्या बैल जोड्या तिथे येईन, मग नंतर गावाचा जो पोलीस पाटील असते त्याची बैल जोडी येईन. मग त्याची बैल जोडी आल्यानंतर ते त्यांच्यासोबत दोघं जण येतात, दोन माणसं येतात, त्यांच्यासोबत घाट असते. तर ते प्रत्येक जोडीच्या डोक्याला घाट लावतात आणि मग नंतर ते पोळा फुटतो, असं असते ती पद्धत. तर आता बैलजोडी डायरेक्ट घरून निघाली की डायरेक्ट पोळ्यात नाही जात असते. पहिले बैलजोडीले घरून घेऊन जाते हनुमानजीच्या मंदिरात. हनुमानजीच्या मंदिरात पाया लागून मग जोडी येत असते पोळ्यात. मग पोळ्यात उभी राहते, पोळा फुटला की मग आपापल्या घरी. मग तिथं आपापल्या घरी पूजा झाली की मग जे आपले जे असे आजूबाजूचे रिलेटिव्हचे वगैरे घर असते त्याच्या घरी जाते. मग तिथून पोळी आणते. पोळी आणते म्हणजे काही जेवायची पोळी नाही, पैसे आणते. आमच्याकडे त्याला पुई म्हणते. तर मग ते आणते आणि मग नंतर आपल्या कोठ्यात जाऊन बांधून द्यायची. झाला पोळा, मग उद्याची कर. आज बैलाची पूजा करा आणि उद्या बैलालेच कापून खा. ही काय पद्धत आहे हे याच्याबद्दल काही माझं बोलणं नाही, पण ठीक आहे. चौदे जे आहे ते आहे. मग आता उद्या तर आम्ही तर शाकाहारी आहे, शुद्ध शाकाहारी. तर आमच्या घरी तर काही कर नसते, पण बाकीच्या लोकांची कर असते. तर आता पोळाचा व्लॉग हा आजचा असणार आहे, जो जसाही असणार आहे तो. आणि लवकरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मग तुम्ही पहा आणि तुमच्या गावात पोळा कसा असते तेही मला लवकरच कळवा कमेंटमध्ये. तर ह्या इथं आता पोळा भरला. यावर्षी आमच्या गावातल्या पोळ्या ते एकूण 25-26 जोड्या होत्या. तर तसं पहिले आमच्या गावात म्हणजे लय जोड्या राहत जाय. हे पूर्ण माझ्या घरासमोरची जी लाईन आहे तेही पूर्ण भरलेली आहे. आणि दुकानाच्या तिकडूनही अजून एक लाईन राहील, तिकडेही लय जोड्या राहील. तसंही आता कोरोनाच्यानं पोळा थोडासा थंडाच होता. तर हे आता हे काका आले आहे घाट घेऊन.
आता ते प्रत्येक बैलाच्या माथ्यावर भाटे घाट लावते आणि मग नंतर पोळा फुटला मग बैल आपापल्या घरी. हे इकडे आपली जोडी हे आता आपल्या जोडीला लावते. हे आमच्या घरची बैल जोडी होय म्हणून माझी आई मी एवढ्या आवडीनं ते पाहून राहिलो होतो तिथं सगळं. तिथं माझे दादा बाबा सगळेजण होते आणि ते त्याले घाट लावणं चालू होता. त्या घाटाचं आयुर्वेदिक महत्त्वही खूप आहे. मला तर म्हणजे एवढं काही माहिती नाही पण त्याचं आयुर्वेदिक महत्त्वही खूप आहे म्हणून ते सगळेजण ते तो घाट घेऊन आपल्या कपाळाला आणि गळ्याला लावत होते. हे असे सणावार असले म्हणजे कुठं काही मन लागत नाही. आज तसं तर माझ्या ऑफिस होतं पण मी काहीच काम केलं नाही. मी फक्त पूर्ण होती याच्याच तालात इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे हे पाहू दे ते पाहू दे याच्यातच खुश होती मी. आज असं कोण लावलं येईन माथेले हां काही असं आपल्या झुलीवर गणपती आहे. आता ह्या होता आमच्या गावातला पोळा. आता माझ्यासोबत दोन दुर्घटना घडल्या. पहिली मी तुम्हाला त्या सांगतो. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पोळा झाल्यानंतर ज्या आमच्याकडे बाया काकड्या फोडत असते की नाही त्याचाही मी व्हिडिओ घेतला होता. नंतर जोडी जेव्हा घरी वापस येते तेव्हा त्याची आपण पूजा करतो त्याचाही व्हिडिओ घेतला होता पण ते दोन्ही व्हिडिओ सेव्ह नाही झाले. पण अजून मी एक क्लिप घेतलेली आहे मी तुम्हाला म्हणजे पोळ्यामध्ये ज्या गोष्टी आपण करतो म्हणजे जे पद्धत आपली तर लावलेली आहे ते काऊन लावली आहे ते सांगितलं होतं. जसं की आता तुमच्या इकडे माहीत नाही पण आमच्या गावात पोळ्याच्या दिवशी प्रत्येक दरवाजात ते मेळंगे टाकते. मेळंगे म्हणजे आपले पळसाच्या झाडाचे ते पानं तर ते काऊन टाकते. तर त्याच्यामागं म्हणजे असेच तर नसून टाकत ना दादा तेच पानं काऊन टाकते. बाकीचेही झाडं आहे त्याचेही आपण टाकू शकतो तर पळसाच्याच पानं काऊन टाकते. त्याच्यामागं कारण असं की असं म्हणतात की त्या पानावर जे आपले सूक्ष्मजीव असतात ना जे कीटाणू असतात ते त्याला चिपकतात. त्याच्यामागं तेच कारण असते की आपल्या घरातले जे रोगराई पसरवणारे जे जंतू आहे जे कीटक आहे ते त्याला चिपकले पाहिजे आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी मारबत काढते. त्या मारबतमध्ये मग काहीतरी भांडे वाजवत ते सगळे पानं जमा करायचे आणि त्याला मध्येच नेऊन टाकायचं म्हणजे आपल्या घरातली रोगराई त्यानं मिटन हे त्याच्यामागचा उद्देश असते. आणि हे सगळं मी सांगत होती पण ते काही व्हिडिओ सेव्ह झाला नाही. तर मग आता म्हटलं नाही सेव्ह झाला तर काही एवढं टेन्शनचं काम नाही आपण डबल सांगून टाकू. आणि नंतर काकडी फोडत असते म्हणजे पोळा फुटल्यानंतर म्हणजे बैल आपापल्या घरी गेल्यानंतर काकडी फोडावं लागते. तर ज्या बहिणींना भाऊ आहे त्या सगळ्याजणी काकड्या फोडतात. तर आता त्याच्यामागं कारण काय तर असं म्हणतात की एक बहीण होती जिचा भाऊ वर गेलेला होता म्हणजे वारला होता तर त्याला लपून ठेवलं म्हणजे त्याचा मर्डर झाला होता ॲक्च्युली. त्याला लपून ठेवलं होतं गवतात दाबून ठेवलं होतं तिच्या घराच्याच मागे. तर काकडी फोडल्यानंतर त्या ज्या बिया असते ना काकडीतल्या त्या घरावर शिंपडायच्या असते. तर ती ते काकडी शिंपडायला त्या बिया शिंपडायला गेली होती तेव्हा तिचा भाऊ त्यांना दिसला होता. तर हे असं त्याच्यामागं कहाणी आहे. म्हणून मग जेवढ्या बहिणी आहे तेवढ्या सगळ्या काकडी फोडते आपल्या पोळ्याच्या दिवशी आणि मग नंतर आपापसात वाटून सगळ्यांना त्या वाटते. तर आता असं ते सगळं मी आमच्या गावातली जी प्रथा आहे ती तुम्हाला सांगत होती. आणि आता खूप लोक डेव्हलपमेंटच्या नावाच्या मागं आता म्हणजे हे आपल्या चालीरीती रूढी परंपरा हे सगळे विसरले आहे पण आमचं सुदैव की आमच्या गावात सगळ्या गोष्टी घडते. आम्ही त्या करतो आमचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. आम्ही कसे आमच्या गावात कोणती सण असेल तो कसा आम्ही साजरा करतो ते मी तुम्हाला दाखवतो. आता मी जर गावात असेल तर मी 100% दाखवतो पण मी जर मग तिकडे पुण्याला असेल तर मग मला शक्य होत नाही दाखवायला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात सांगितल्या होत्या. तर ठीक आहे मग आता हा होता आमच्या गावातला पोळा. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं नेहमीचं वाक्य चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता रजा घेतो. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत.